तर जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारच, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर यांचा थेट आरोप। तर संजीव भोर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी, पाहूयात। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते लाखो मराठा समाजाला घेऊन आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलेले आहेत आणि पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते जे आहेत संजीव बोर यांनी एक मोठी आकडेवारी समोर आणलेली आहे। नक्की किती आकडेवारी आहे ते आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। नक्की काय आकडेवारी आहे? मनोज जरांगे पाटलांची मूळ मागणी होती की मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी जातीची प्रमाणपत्र मिळत नाही, ती मिळावीत। या अनुषंगाने राज्य सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली आणि या शिंदे समितीने अतिशय उत्कृष्ट काम केलं। यातून आतापर्यंत 57,41,000 नोंदी सापडलेल्या आहेत कुणबीच्या। त्यापैकी 31,29,000 कागदपत्रांचं स्कॅनिंग झालेलं आहे आणि 21,16,000 कागदपत्रे अपलोड झालेली आहेत, म्हणजे ऑनलाईन ते कुणीही पाहू शकतील अशा पद्धतीने ते उपलब्ध झालेले आहेत। शरद पवार आणि विरोधी पक्षातले सर्व नेते मंडळी या आंदोलनाचा लाभ उठवण्याचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अतिशय संवेदनशील प्रश्न आहे, सामाजिक प्रश्न आहे। या प्रश्नाच्या आडून राजकारण केलं जाऊ नये अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे, तसं आवाहनही केलेलं आहे। मात्र कुठल्याही बाबतीत राजकारण आणि राजकीय लाभ उठवायचा ही विरोधकांची खोड आहे, इथेही ती लपून राहिलेली नाही। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या मागे शरद पवार आहेत असा थेट त्यांनी आरोप केलेला आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।